ह्या अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सोपे रूप द्या या प्रकारच्या सदराखाली विचारली जातात. तर इथे उदाहरण आहे एम वर्ग वजा एन वर्ग छेद कंसामध्ये एम अधिक एन कंसाचा वर्ग गुणिले एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग छेद एम घन वजा एन घन. इथे तुम्हाला वेगवेगळ्या सूत्रांचा आत्तापर्यंत आपण अभ्यासलेल्या सूत्रांचा वापर करायचा असतो आणि या राशींचा सोपे रूप द्यायचं असतं, याचे अवयव शोधायचे असतात. आता सर्वप्रथम एम वर्ग वजा एन वर्ग या राशीचे अवयव कोणत्या सूत्राचा वापर करून काढायचे आहेत, तर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी या सूत्राचा वापर करायचा आहे. तर हिचे अवयव कोणते मिळणार आहेत या राशीचे, एम अधिक एन दुसऱ्या कंसामध्ये एम वजा एन हे त्याचे अवयव मिळणार आहेत. त्यानंतर एम अधिक एन वर्ग, बघा एम अधिक एन कंसाचा वर्ग, हिचे अवयव मिळणार आहेत तुम्हाला एम अधिक एन दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा एम अधिक एन. इथे आपल्याला सिम्पली ए वर्ग बरोबर ए गुणिले ए या घातांकाच्या नियमाचा वापर करायचा आहे. इथे ही जी राशी आहे हिचे अवयव पडणार नाहीत. एम घन वजा एन घन या राशीचे अवयव शोधताना तुम्हाला ए घन वजा बी घन या घनाच्या वजा बाकीच्या अवयवाच्या सूत्राचा वापर करायचा आहे. तर याचे अवयव तुम्हाला मिळणार आहे एम वजा एन दुसऱ्या कंसामध्ये एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग. तर हे सर्व सूत्र वापरून आपल्याला या दिलेल्या वेगवेगळ्या राशींचे अवयव शोधायचे आहेत. आपण यापुढील उदाहरणांमध्ये अशा पद्धतीने उदाहरण न सोडवता डायरेक्टली दिलेल्या राशींचे अवयव लिहिणार आहोत या सूत्रांचा वापर करून. आपण आता ही सर्व सूत्रे त्यांचा वापर करून या राशींचे अवयव लिहूया. आपण आत्ताच शोधलेले अवयव आहेत एम अधिक एन दुसऱ्या कंसामध्ये एम वजा एन छेद एम अधिक एन एम अधिक एन. आता ह्या राशीचे अवयव मिळत नाहीत म्हणून आपण ती जशीच्या तशी लिहूयात. अधिक एन वर्ग भागिले या राशीचे अवयव येतात एम वजा एन दुसऱ्या कंसामध्ये एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग. तर इथे एम अधिक एन अंशात आणि छेदात दोन्हीकडे दिसते, तर आपण ती कट करूयात, भाग जातो त्यामुळे तिथे शिल्लक राहत नाही. इकडे एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग या राशीला सुद्धा सामायिक असल्यामुळे भाग जातो. तर इकडे एम वजा एन आणि एम वजा एन या दोन्ही संख्यांना एक संख्यांनी एकमेकाला भाग जातो. इथे फक्त एम अधिक एन एवढीच राशी शिल्लक राहते छेदाला, म्हणून अंशाला एक लिहूयात आणि छेदाला एम अधिक एन लिहूयात. म्हणून दिलेले जे उदाहरण आहे त्याचं उत्तर आपल्याला एक छेद एम अधिक एन हे मिळणार आहे. पुढील उदाहरण आहे ए वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीस आणि ए वर्ग अधिक सहा ए वजा सात गुणिले ए वर्ग वजा एक छेद ए अधिक तीन. इथे तुम्हाला दोन वर्ग त्रिपदी दिसत आहेत. वर्ग त्रिपदीचे अवयव कसे शोधायचे आपण बघितलेलं आहे. जे अंत्यपदी असते तिचे जे अवयव मिळतात त्यांची बेरीज आपल्याला मध्य पद आहे त्याचा सहगुणक आहे तेवढी मिळायला हवी. तर आपण इकडे जर निरीक्षण केलं तर एकवीसचे सात आणि तीन हे अवयव मिळतात, त्यांची बेरीज दहा येते, म्हणून याचे अवयव मिळतील ए अधिक सात आणि ए अधिक तीन भागिले. आपण आता इकडे ह्या वर्ग त्रिपदीचे अवयव शोधल्यास ते तुम्हाला मिळणार आहेत सात आणि एक. तर इथे अंत्यपदी वजा सात आहे त्यामुळे मोठ्या पदाला वजा चिन्ह येईल आणि मोठ्या पदाला धनचिन्ह येईल आणि छोट्या पदाला ऋणचिन्ह येईल, कारण जो मध्यपदाचा सहगुणक आहे तो धन आहे, त्यामुळे आपल्याला मध्यपदाला धनचिन्ह द्यावं लागेल मोठ्या पदाला मोठ्या अवयवाला. इथे मध्यपद आहे त्याचा सहगुणक धन सहा असल्यामुळे तुम्हाला इथे सातचे जे सात आणि एक हे जे दोन अवयव मिळणार आहेत त्यातील मोठ्या अवयवाला धनचिन्ह द्यावं लागेल, म्हणून या वर्ग त्रिपदीचे अवयव येतील ए अधिक सात आणि ए वजा एक.
गुणिले ए वर्ग वजा एक याचे अवयव ए अधिक एक आणि ए वजा एक हे मिळतील आपल्याला ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हा हे सूत्र माहीत आहे. त्या सूत्राचा आधार घेऊन आपण हे अवयव शोधलेले आहेत भागिले ए अधिक तीन. आता इथे अंश आणि छेदामध्ये ज्या सामायिक राशी दिसतील त्यांनी एकमेकाला भाग देऊया. इथे ए अधिक तीनने या ए अधिक तीनला भाग जातो, ए अधिक सातने ए अधिक सातला भाग जातो, तसेच ए वजा एकने ए वजा एकला भाग जातो. इथे फक्त अंशाला ए अधिक एक एवढीच राशी शिल्लक राहते. म्हणून जो आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला ए अधिक एक मिळणार आहे.